थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळ या दोघांनाही तितकंच महत्व आहे, त्यामुळे आज आपण बघणार आहोत तिळाची वडी, ती ही मऊसर। साहित्य बघूया काय लागतंय। अर्धी वाटी शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत, तीळ घेतलेत अर्धी वाटी आणि एक वाटी गुळ आणि वेलची पावडर। सगळ्यात आधी हे अर्धी वाटी तीळ थोडे भाजून घ्यायचे। हे छोटेसे दिसणारे तीळ खूप पौष्टिक आहेत, याच्यात कॅल्शियम आहे, आयर्न आहे, व्हिटॅमिन बी आहे। तीळ इथे भाजून झालेले आहेत, आता शेंगदाण्याचं कूटही करून झालंय। आता ह्याच्यामध्ये हे भाजलेले गार झालेले तीळ ह्याच्यात घालायचे आणि ह्याचीही थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची। आता एका कढईमध्ये एक चमचा भर तूप घालायचं आणि हा जो चिरलेला गुळ आहे एक वाटी तो घालायचा आहे। थोडा तुपावर परतून घ्यायचं। यामध्ये एक चमचा पाणी घालायचं आणि गुळ पूर्ण वितळवून घ्यायचं। उद्या संक्रांत आहे तर ही वडी तुम्ही आज नक्की ट्राय करा। गुळ वितळतोय तोपर्यंत इथे ताटाला थोडस तूप लावून घ्यायचं। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याची जी आपण जाडसर पूड केली होती ती घालायची आणि आता व्यवस्थित एकत्र छान होईपर्यंत मिक्स करायचं। आता हे मिश्रण थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आता काढून घ्यायचे। आता ह्याला आकार द्यायचा आहे, गोलाकारही ठेवू शकता, चौकोनही ठेवू शकता। मिश्रण तर आता इथे थापून झालेलं आहे, आता ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। सुरीला मिश्रण अजिबात चिकटत नाही, तुम्ही इथे बघू शकताय। इथे वड्याही खूप छान झालेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकताय, कुठेही चिकट नाहीयेत आणि मऊही झालेले आहेत। त्याच्यामुळे या वड्या तुम्ही ट्राय नक्की करा, मला कमेंट करूनही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। आणि हो, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।